माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील शंकर कारखान्याच्या पेट्रोल पंपाची डोळ्यात चटणी टाकून 4.25 लाखाची रक्कम लंपास केली आहे. माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपावर जमा झालेली 4.18 लाख रक्कम कारखाना ऑफिसमध्ये जमा करण्यासाठी निघालेल्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यात लाल मिरची पूट टाकून रक्कम पळवून नेल्याची घटना कारखाना गेटवर घडली आहे. याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा पेट्रोल पंप आहे. या पंपावर डिझेल व पेट्रोल विक्रीतून जमा झालेली रक्कम पेट्रोल पंप बंद झाल्यावर कारखाना ऑफिसमध्ये जमा करण्यात येते. ही रक्कम जमा करण्यासाठी घेऊन जात असताना कारखाना गेटवर जवळ ते आले असता काळ्या रंगाची नंबर असलेली पल्सर मोटारसायकल त्यांनी आडवी आणली व त्या मोटारसायकलने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली व पल्सर मोटारसायकलवरील तोंडावर मास्क घातलेल्या 2 इसमांनी अर्जुन मिसाळ व सूरज जाधव यांच्या डोळ्यात लहान मिरची पूट टाकली. त्यामुळे ते दोघे मोटारसायकलवरून खाली उतरले. दरम्यान पल्सर मोटारसायकलवरील दोघांनी रक्कम असलेली पेटी घेऊन पलायन केले. पेट्रोल पंपातून साखर कारखान्याच्या आवारात आतमध्ये चालले असताना तिथे एक मोटरसायकल होती. मोटरसायकलवर एक आणि आजूबाजूला 2 जण असे 3 जण उभे होते. त्यातील 1 जणाने त्यांना मोटरसायकल आडवी मारली आणि इतर 2 जे उभे होते त्यातील 1 त्यांच्या डोळ्यात चटणी टाकली आणि गाडी धडकल्यामुळे मिसाळ आणि जाधव हे खाली पडले असता त्यांच्याकडील ते कॅशची पेटी घेऊन ते आरोपी पळून गेलेत. आपल्याकडे घटना समजल्यानंतर आपण लगेच नाकाबंदी रात्रीची लावली होती. आजूबाजूचे संशयितांची घरं चेक वगैरे आपण करतोय. कारखान्याच्या सर्व कर्मचाऱ्यांची सुरक्षा रक्षकांकडून आपण विचारपूस आणि चौकशी चालू आहे. तसेच आजूबाजूच्या लोकांकडे त्यावेळेची विचारपूस. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.